आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी कर्कम लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या COVID-19 या आजाराविषयीची लक्षणं, सर्वप्रथम म्हणजे रुग्णाला ताप येणे, कोरडा खोकला आणि श्वासाला त्रास होणे अशी प्रामुख्याने 3 लक्षणं आहेत. तरी त्यानंतर सर्दी होणे, जुलाब होणे, वीकनेस वगैरे येणे अशी लक्षणं साधारणतः या रोगामध्ये आढळून येतात. जर कोणी असे रुग्ण आपल्या जवळपास असतील किंवा बाहेरून देशातून प्रवास वगैरे करून आलेले असतील तर त्याची लोकांनी त्वरित ग्रामीण रुग्णालय कर्कमशी संपर्क साधून त्वरित आम्हाला कळवणे गरजेचं आहे. हा आजार काय घाबरायची असे या विषाणूमुळे घाबरायची वगैरे अशी काही गरज नाही. आपल्यामध्ये ऑलरेडी हा कोरोना व्हायरस अगोदर होता, पण हा त्याचा नवीन स्ट्रेन आहे, त्याला आपण नोवा कोरोना व्हायरस म्हणतो. त्यामुळे हा COVID-19 हा डिसीज आलेला आहे. तर याला घाबरून न जाता सर्व जनतेने सतर्कतेने आणि जागरूक राहून उपाययोजना करणे गरजेचं आहे. सातत्याने आपले हात 15 ते 20 मिनिटाला लावणे गरजेचं आहे आणि साधारणतः 30 ते 40 सेकंदापर्यंत हात धुणे गरजेचं आहे, जेणेकरून हा विषाणू मरू शकतो. अगदीच अल्कोहोल सारखे किंवा सॅनिटायझर जरी नाही मिळाले, साध्या साबणाने जरी आपण हात धुतले 30 ते 40 सेकंदापर्यंत तरीही या रोगापासून रोगाचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो व इतरांना होण्याचे चान्सेस कमी आहे. त्याच्यामुळे खोकला, ताप असे रुग्ण आपल्या शेजारी असतील व कोणाला शंका असेल की आपण अशा रोगांच्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत तर त्यांनी ग्रामीण रुग्णालय कर्कम याच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण रुग्णालय कर्कम येथे विलगीकरण कक्ष तयार ठेवून अद्ययावत करण्यात आलेला आहे, जे राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्व उपाययोजना आपण इथे करत आहोत व तसं संबंधित पुढील तपासासाठी आपण VM मेडिकल कॉलेज सोलापूर येथे आपण त्यांना पाठवत आहोत. जर एखादी व्यक्ती पुणे, मुंबई वा इतर त्यांना वाटत असेल की आपण परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत व 2 ते 14 दिवसाच्या आतमध्ये जर अशा व्यक्तींना सर्दी, तीव्र ताप, खोकला किंवा श्वास घेण्याला काही त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा व स्वतःहून घराच्या बाहेर न पडणे व विलगीकरणामध्ये कक्षामध्ये येणे व आमचे संपर्क साधणे अतिशय महत्त्वाचे आहे व अशा व्यक्तींनी तोंडाला रुमाल वगैरे बांधून स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे.